या बातमीचे प्रायोजक आहेत होलसेल व रिटेल विक्रेते शिवचिदंबर फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स. संपर्क क्रमांक 98 90 51 32 36. नमस्कार साहेब, आज 24 तासमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण काय विषयावर माहिती देण्यास बोलवलो आहे, काय सांगा? नमस्कार, प्रथमतः मी आज 24 तास चॅनलचे स्वागत करतो. आपण जुन्नर तालुक्यामध्ये ज्या काही बारीक सारीक घटना घडत असतात त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून तुम्ही आमच्याकडे येऊन आमचं जे काही माहिती असते आमच्याकडे ती आपण कलेक्ट करण्याचा जो प्रयत्न करता हा आपला सुप्त उपक्रम आम्हाला सगळ्यांनाच भावतो. म्हणून मी आज 24 तासचे प्रथमतः आभार मानतो. विषय असा आहे की आजचा आमचा विषय आहे की धन्यवाद गडकरी साहेब. धन्यवाद गडकरी साहेब, धन्यवाद पियुष जी गोयल साहेब, धन्यवाद गिरीजी बापट साहेब, धन्यवाद चंद्रकांतदादा पाटील साहेब, हे सगळे धन्यवाद का? तर मित्रांनो, ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं त्यावेळेला किल्ले शिवनेरी परिसर विकास महामंडळासाठी व अष्टविनायक जोड रस्ता आणि 12 ज्योतिर्लिंग जोड रस्ता यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भरपूर निधी जुन्नर तालुक्यासाठी दिला. नुकताच तुम्हाला माहिती असेल की पुणा नाशिक रेल्वे मार्ग आपला मंजूर झाला, त्यासाठीही या बजेटमध्ये भरपूर निधी सर्वेसाठी दिलेला आहे. आणि नुकतंच खेड तालुक्यामध्ये रस्त्याची मोजणीसुद्धा चालू झालेली आहे. त्याचप्रमाणे माननीय गिरीशजी बापट साहेब ज्यावेळेला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळेला जुन्नर तालुक्यामध्ये प्रत्येक गाव खेड्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कामासाठी त्यांनी भरपूर निधी दिला. आज तर आमचे बापट साहेब केंद्रामध्ये आहेत, तिथल्या आर्थिक कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि आमचे बाकीचे जे तालुक्यातले जे नेते आहेत आमचे माजी नामदार बाळाभाऊ बेगडे असतील, संजय बाळाभाऊ बेगडे, त्याच्यानंतर आमचे जिल्हा अध्यक्ष गणेश तात्याजी बेगडे असतील, हे सतत आमच्या बापट साहेबांकडे पाठपुरावा करतात की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे. आणि आमचे जुन्नर तालुक्याचे आमचे जे अध्यक्ष आहेत धडाडीचे संतोषजी तांबे, त्यांच्याबरोबर संघटन सरचिटणीस म्हणून प्रशांतजी पावळे काम करतात, त्यांच्याबरोबर मयूर तुळे सर काम करतात. या सगळ्यांनी आपली नगर जिल्ह्याचा आणि जुन्नर तालुक्याचा आपला समन्वय लवकर व्हावा, प्रवास लवकर व्हावा या गोष्टीसाठी ओतूर रोकडी ते ब्राह्मणवाडा हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे आणि सिंगल रस्ता आहे. ह्याचा नेहमी पाठपुरावा आमच्या नामदार बाळाभाऊ बेगडे आणि गणेश तात्या यांच्याकडे करत होते आणि त्यांनी बापट साहेबांना सांगून गडकरी साहेबांना केंद्रामध्ये ह्या गोष्टीचा पाठपुरावा करून नुकतेच 3 कोटी 90 लाख रुपये ह्या ओतूर ते रोकडी ब्राह्मणवाडा ह्या रस्त्यावर पडलेत. कोणताही आमच्या पक्षाचे खासदार आमदार नगराध्यक्ष सरपंच ह्या तालुक्यात नसतानाही फक्त जुन्नर तालुका छत्रपतींचा तालुका आहे आणि या छत्रपतींचा शिवरायांचा तालुका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा तालुका व्हावा ही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची तळमळीची विनंती असते आणि त्या तळमळीने काम करत असतात, केंद्रामध्ये जिल्ह्यामध्ये पाठपुरावा करत असतात आणि या पाठपुराव्याचं यश म्हणून जुन्नर तालुक्यामध्ये भरभरून निधी येत असतो. आणि या निधींमुळे आमचं सरकार नसलं तरी आमचे कार्यकर्ते मात्र एवढे कार्यरत आहेत की भरभरून निधी त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळतं आणि येत असतो. त्याचप्रमाणे आता आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील आमदार आहेत कोथरूडचे आणि एक कर्तृत्ववान नेतृत्व आहे. आज त्यांच्या आधिपत्याखाली आम्ही येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत या सगळ्या निवडणुका त्यांच्या आधिपत्याखाली आम्ही लढवणार आहोत आणि त्यांना आम्ही सर्व दूर जुन्नर तालुक्यातून भरभरून यश मिळवून देणार आहोत. आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जुन्नर नगरपालिकेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांतर्फे मी तुम्हाला ग्वाही देतो. आजच ओतूर आणि रोकडी या भागामध्ये आमचे कार्यकर्ते गेलेले असताना तिथल्या लोकांनी आज जो भारतीय जनता पार्टीच्या पाठपुराव्यामुळे हा जो ब्राह्मणवाडा रस्ता हा जो मंजूर झाला या मंजुरीबद्दल त्यांनी पक्षाचे आभार व्यक्त केलेले आहेत. आम्ही ग्रामस्थांच्या मदतीने इथून पुढची कार्यक्रम सगळ्यात अजून याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे करू अशी ग्वाही देतो आणि पक्षातर्फे सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।